मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वाताद्मजं वानरुत्थमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहता दिल्लीकर मराठी। शनिवारी आणि मंगळवारी करा तुरटी आणि लवंगाचा हा उपाय। हनुमानांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, त्याचबरोबर सगळ्या बाजूंनी पैसा तुमच्याकडे खेचला जाईल, तुम्ही धनवान व्हाल। मंडळी, हनुमान असे एकमेव देवता आहेत की ते अमर आहेत। त्यांचं अस्तित्व कलियुगात सुद्धा जागृत आहे। ते आपलं प्रत्येक दुःख दूर करतात, म्हणून त्यांना संकटमोचन म्हटलं जातं। मंगळवार आणि शनिवार हा हनुमानांचा वार मानला जातो। या दोन्ही दिवशी आपण त्यांची सेवा करू शकतो। त्यांच्या सेवेसाठी मंगळवार आणि शनिवार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। ज्या व्यक्ती हनुमानांची थोडी का होईना सेवा करतात, हनुमान चालीसाचं पठन करतात किंवा त्यांचे श्लोक म्हणतात, त्यांचं दर्शन घेतात, त्यांना कोणत्याही प्रकारचं दुःख कधीही येत नाही। त्या संकटांचा सामना करण्यासाठी ते आपल्याला बळ देतात, म्हणूनच त्यांना संकटमोचन किंवा संकटांचा नाश करणारे असं म्हटलं जातं। जर तुमच्या जीवनामध्ये खूप अडचणी चालू असतील, तुम्ही दुःखात असाल, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारी करू शकता। जोपर्यंत तुमची इच्छा किंवा तुमची अडचण दूर होत नाही, तोपर्यंत मंगळवारी किंवा शनिवारी तुम्हाला हा उपाय करत राहायचा आहे। हा उपाय जाणून घेण्यासाठी, त्याचबरोबर मंगळवार आणि शनिवारचे काही उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा महाबली हनुमान की जय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये हनुमानांच्या पूजेचं अतिशय वेगळं असं महत्त्व आहे। आपल्या अगदी साध्या सोप्या पूजेनं किंवा सेवेनं हनुमान लवकर प्रसन्न होतात, आपल्या घरी सुखसमृद्धी येते। बऱ्याच वेळा महिलांना असा प्रश्न पडतो की सांगितलेले उपाय किंवा पूजा महिलांनी केली तर चालते का, कारण हनुमानजी जे आहेत ते ब्रह्मचारी आहेत, त्यांना स्त्रियांचा स्पर्श चालत नाही, त्यामुळे तुम्ही पूजा करू शकता फक्त फोटोला, किंवा तुम्ही जर मंदिरात गेलात तर मंदिराच्या आतमध्ये जायचं नाही आणि त्यांना स्पर्श करायचा नाही। घरीच जर पूजा करणार असाल तर हनुमानांचा जो काही फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे असेल त्याला तुम्ही अजिबात हात लावू नका। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुरटी आणि लवंगांचा जो काही उपाय सांगणार आहे तो अजिबात फेल जात नाही किंवा कधीही वाया जात नाही। यामुळे पैशांची चणचण दूर होते। खास करून तुम्ही शनिवारी आणि मंगळवारी हनुमानांच्या मंदिरात जाऊन लाडूंचा नैवेद्य दाखवला, त्यातल्या त्यात घरी बनवलेले जे लाडू असतात, मग ते बुंदीचे असो किंवा बेसनचे असो, ते सुद्धा तुम्हाला हनुमानांच्या मंदिरात नैवेद्य म्हणून दाखवता येईल। घरीसुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून बेसनचे किंवा बुंदीचे लाडू दाखवू शकता। जर तुमचा व्यापार ठप्प झालेला असेल, तुम्हाला नोकरी लागत नसेल किंवा नोकरीमध्ये अडचणी तयार होत असतील, भरपूर कर्ज झालेलं असेल किंवा घरगुती काही भांडणं होत असतील, तरी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे। या सगळ्या अडचणी किंवा हे सगळे प्रॉब्लेम का तयार होतात, कारण आपल्या कुंडलीमधला जर मंगळ ग्रह कमजोर असेल तर या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं। पण हनुमानांची ही सेवा किंवा तुम्हाला मी जे काही उपाय सांगणार आहे ते जर तुम्ही केले तर नक्की तुमचा मंगळ ग्रह स्ट्रॉंग होईल, मजबूत होईल आणि तुमचे जे जे कामं रखडतात ते सुद्धा पूर्ण होत जातील। सुरुवातीला मंगळवारचे आणि शनिवारचे काही नियम जाणून घेऊया। या चुका तुम्ही मंगळवारी आणि शनिवारी अजिबात करू नका। तर सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुम्ही मंगळवारी आणि शनिवारी हनुमानजींना काही नैवेद्य दाखवत असाल तर त्यामध्ये दुधाचा वापर अजिबात करू नका। तुम्ही बुंदीचे लाडू किंवा बेसनपिठापासून बनवलेले पदार्थ किंवा गुळ घालून केलेले पदार्थ त्यांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता। मंगळवारच्या दिवशी आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही व्यसन अजिबात करायचं नाही आहे। व्यसन करणं कधीही वाईट आहे, त्यासाठी कोणत्याही वाराची गरज आपल्याला पडत नाही। पण खास करून तुम्हाला जर ती सवयच असेल तर मंगळवार आणि शनिवार तुम्हाला कोणत्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही आहे, किंवा मांस म्हणजे मटन चिकन असे पदार्थ खायचे नाही आहे जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर। तिसरा नियम असा आहे की मंगळवारी आणि शनिवारी आपल्याला मीठ खरेदी करायचं नाही आहे आणि आपल्या घरातून मीठ कोणाला द्यायचंसुद्धा नाही आहे। जेवणामध्ये जर मीठ कमी असेल तर वरूनसुद्धा अजिबात घ्यायचं नाही, त्या दिवशी थोडंसं अळणी खाल्लं तर काही बिघडणार नाही। या दिवशी कुणाला उधार पैसे किंवा उधार वस्तू देऊ नका। मंगळवारी आणि शनिवारी तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचं आहे। खास करून तुम्ही जर हे उपाय करणार असाल तर त्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचं आहे, नाहीतर तुम्हाला वेगवेगळे दोष लागू शकतात। मंगळवारी आणि शनिवारी पश्चिम किंवा उत्तर दिशेला प्रवास करणं टाळायचं आहे आणि नाईलाजाने जर तुम्हाला या दिशांना प्रवास करावा लागलाच किंवा कुठे जावं लागलंच
तर तुमच्याजवळ थोडासा गूळ ठेवा आणि अधूनमधून तुम्ही थोडा थोडा गूळ खात राहायचा आहे आणि प्रवास करायचा आहे. मंगळवारी आणि शनिवारी हनुमानांची पूजा करताना त्यांना 11 रुईच्या पानांची माळ घालू शकता किंवा 11 पिंपळाच्या पानांची माळ घालू शकता. हनुमानांच्या पूजेमध्ये पांढऱ्या रुईची माळ अतिशय महत्त्वाची मानली जाते, त्यामुळे तुम्ही 11 रुईच्या पानांची किंवा 11 पिंपळाच्या पानांची माळ त्यांना घातली तर अतिउत्तम. या पानांवर हवं तर तुम्ही हळदीच्या पेस्टने किंवा चंदनाच्या पेस्टने जय श्रीराम किंवा राम राम असे शब्द 11 पानांवर लिहू शकता आणि मग ती माळ हनुमानांना घालू शकता. घरातील पुरुषांना तुम्ही हे उपाय करायला लावू शकता, म्हणजे स्त्रियांनी माळ वगैरे करून दिली तर काही अडचण नाही. फक्त माळ घालायचं जे काम आहे किंवा नैवेद्य अर्पण करायचं जे काम आहे की जिथे हनुमानांना स्पर्श होणार आहे ती कामं मात्र घरातल्या पुरुषांनी करावी. हनुमानांच्या समोर आपल्याला जर दिवा लावायचा असेल तर तो मोहरीच्या तेलाचा लावावा. कधी मोहरीचं तेल मिळालं नाही तर तुम्ही साध्या तेलाचासुद्धा दिवा लावू शकता, पण तेलाचाच दिवा आपल्याला लावायचा असतो. हनुमानांच्या मूर्तीवर आजकाल तेल वाहू देत नाही, त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही दिवे प्रज्वलित करू शकता, म्हणजे दिव्यांचं दान करू शकता, दीपदान करू शकता. जर तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल, खूप प्रयत्न करूनसुद्धा तुम्हाला नोकरी लागत नसेल किंवा तुम्ही करत असलेल्या नोकरीमध्ये तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येत असतील, तर तुम्ही शनिवारी किंवा मंगळवारी एका लाल रंगाच्या पोटलीमध्ये 5 तुरटीचे तुकडे आणि 2 लवंग टाकून ते हनुमानांच्या मंदिरात घेऊन जायचे आहे. किंवा नोकरीच काय, इतर तुमची कोणतीही समस्या असेल तरी तुम्हाला हा उपाय करता येईल की एक छोटंसं पॉकेट तुम्हाला घ्यायचं आहे किंवा पोटली ज्याला आपण म्हणतो, किंवा एखादी छोटीशी पिशवी घेतली तरीसुद्धा चालेल, कापडी पिशवी अगदी छोटीशी घ्यायची की त्यामध्ये 5 तुरटीचे तुकडे आणि 2 लवंगा बसतील. अशी एकदम छोटीशी पोटली पिशवी तुम्ही घेऊ शकता आणि लवंग घेताना ते फुलासहित घ्या. त्याचबरोबर मोहरीचं तेल घेऊन तुम्हाला हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे किंवा घरच्या घरीसुद्धा तुम्हाला हनुमानांच्या फोटोसमोर मूर्तीसमोर ही पूजा करता येईल. तर फक्त 5 तुरटीचे तुकडे आणि 2 लवंग या पोटलीमध्ये घेऊन जायचे आणि ते हनुमानांच्या चरणी ठेवून घरी येताना परत घेऊन यायचं आहे. आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. यामुळे सुद्धा तुम्हाला धनाची कोणतीही कमतरता भासणार नाही. तुमचं कर्ज असेल तर ते लवकर फिटेल. नोकरीमधल्या काही समस्या असतील तर त्यासुद्धा दूर होतील. किंवा असं तुम्ही विचारू नका की तुमच्या कोणत्या समस्या दूर होणार नाही. तुमच्या जीवनामध्ये जेवढ्या समस्या असतील त्या सगळ्या हा उपाय केल्यामुळे दूर होणार आहे. त्यामुळे आठवणीने येत्या शनिवारपासून हा उपाय करायला सुरुवात करा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या असतात, अडचणी असतात, तर त्या अडचणींना दूर करण्यासाठी महाबली हनुमान कायमच सज्ज आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. हा उपाय तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळते. आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला परत भेटते पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. धन्यवाद.